सध्याला भारतभर क्रिमिलियर आणि अंतर्गत आरक्षण हा जो प्रश्न आहे तो प्रश्न प्रामुख्याने चर्चेला जात आहे भारतातील जाती व्यवस्था हा जो मुद्दा आहे तो प्रत्येकाला फार चवीने चगडायचा तो एक विषय झालेला आहे आज आपण ज्या जागतिकीकरणामध्ये राहत आहोत त्या जागतिकीकरणामध्ये जातीचे अस्तित्वच का आहे या विषयावरची चर्चा व्हायला पाहिजे होती परंतु ते आरक्षण अंतर्गत आरक्षण या विषयाने आज भारत संपूर्णरित्या पोखरला गेलेला आहे आणि त्यामुळं जातीचा प्रश्न हा अनेकांना फार सोपा प्रश्न वाटतो परंतु हा सोपा प्रश्न नाही भारतीय समाज व्यवस्थेचं जोपर्यंत आपण आकलन करणार नाही तोपर्यंत आपणाला ह्या आरक्षणाचा प्रश्न हा सुट सुटणार नाही असं मला वाटतं परंतु अनेकांना असं वाटतं की ही जी आरक्षण नावाची गोष्ट आहे ती भारतातील संपूर्ण जाती व्यवस्थेचा प्रश्न सोडवेल किंवा या जागतिकीकरणामधून येणारं जे काही अर्थकारण आहे हे अर्थकारण या जाती व्यवस्थेला नष्ट करून टाकेल अशा भ्रमामध्ये इथला भारतीय समाज हा जीवन जगत होता त्यामुळं सामाजिक शास्त्रांनी इथल्या समाज व्यवस्थेचं डिशिक्षण केलं आणि इथली ही समाज व्यवस्था कशा पद्धतीने काम करते हे लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि जातीची जी उतरंड आहे ही ग्रेडेड इन इक्वेलिटीची पद्धतीची आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याविषयीची मान्य केली त्यामुळं भारतात जातीविषयक जो अभ्यास आहे त्याला एक ऐतिहासिक अशी परंपरा आहे त्या परंपरेकडे दुर्लक्ष करून सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस आपले अध्यादेश पारित करते त्यावेळेस अकॅडमिक बॅकग्राऊंडवर हे जे अध्यादेश आहेत त्याची तपासणी झाली पाहिजे असे मला वाटतं क्रिमी लेयर या संकल्पनेचा पण पुनर्विचार झाला पाहिजे कारण की क्रिमी लेअर हा जो टर्मिनॉलॉजी आहे हा जो लेअर आहे क्रिमी लेअर म्हणलं मन, जात त्याची अवस्था काय आहे भांडवलशाहीनी भारतीय समाजामधल्या रोजगाराची अवस्था काय केलेली आहे इथले अर्थतज्ञ काय सांगू इच्छित आहे दलित स्टडीज काय सांगू इच्छित आहे दलित प्रश्नांच्या संदर्भामध्ये जातीचे आकलन काय आहे हे सगळे आपल्याला जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला या आरक्षणाचा प्रश्न आरक्षण अंतर्गत आरक्षणाचा प्रश्न आणि या क्रिमी लेअरचा प्रश्न हा समजून घेता येणार नाही असं वाटत त्यासोबत असं दिसत की ही जी एक्सक्लुजन आहे ही एक्सक्लुजन वेगवेगळ्या पातळीवर संपूर्ण दलितांचं होत असते ज्यांना क्रिमी लेअर म्हटलं जातं त्या क्रिमी लेअर त्याची जात आदृश्य होते का ज्यावेळेस तो वर्गामध्ये कन्व्हर्ट होतो त्यावेळेस जात आणि वर्ग यांच्यात परस्पर संबंध काय आहे हे आपणाला लक्षात घ्यावं लागतं केवळ जात हाच एक पाया नाही तर जात वर्ग लिंगभाव या आंतरछेदितेमधून आपणाला भारतीय समाजाचं आकलन करून घ्यावं लागेल आज जातीचा प्रश्न चर्चेला घेत असताना स्त्री प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं मला वाटतं आणि वर्गाचा जो विश्लेषण झालं पाहिजे एका बाजूला कार्ल मार्क्स आहेत त्यांची आर्थिक परिस्थितीवर आधारित असलेली डेफिनेशन आणि दुसऱ्या बाजूला मॅक्स वेबर यांची सांस्कृतिक संदर्भामध्ये करण्यात आलेली डेफिनेशन या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत आरक्षण अंतर्गत आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मागच्या अनेक काळापासून आहे त्याचं आकलन करायचं असेल तर आपणाला सापेक्ष वंचितता ज्याला रिलेटिव्ह डिप्रायवेशन असं म्हटलं जातं या संदर्भामधून आपल्याला त्याचं विश्लेषण करावं लागेल या, या, या पातळीवर आपल्याला दिसत की सामाजिक गतिशीलता ही संकल्पना पुढे येते सोशल मोबिलिटी आणि त्यानंतर रेफरन्स ग्रुप आणि रिलेटिव्ह डिप्रायवेशन संदर्भ कुणाचा वापरला जात आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगोदर दलित चळवळी प्रिन्सिपल कॉन्ट्राडिक्शन म्हणून ब्राह्मणिझम विरुद्ध अब्राह्मणिझम असा संदर्भ वापरत होते नंतरच्या काळामध्ये एक जात तुमचीच आरक्षणामधल्या गटांमधल्या काही जातीनी आरक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनीच लाभ घेतलेला आहे असं समजून त्या जाती जाती अंतर्गतच वाद लावून देण्याचे प्रकार आता घडताना दिसून येत आहे इथल्या दलितांच्या मागासपणाला जबाबदार कोणते घटक आहेत असा हा मुख्य प्रश्न पडतो त्यामुळं इथली भांडवलशाही व्यवस्था इथली समाज व्यवस्था ज्या सरंजामी समाज व्यवस्थेतून आपलं इथपर्यंतची प्रगती वाटचाल होत आहे ते संपूर्णत सरंजामशाही व्यवस्था आपली सोडलेली आहे का इथं असलेली पुरुष सत्ताक व्यवस्था आणि या सगळ्या संदर्भामधून हे विश्लेषण करताना दिसून येत की इथल्या उच्च जात वर्गीयांनी असं लादलेलं आहे की तुमच्या मागासपणाला तुमचीच माणसं जबाबदार आहे एक जात दुसऱ्या जातीला जबाबदार आहे हे ज्यावेळेस लादलं जातं त्यावेळेस यामधून उच्च जात वर्णीय लोक ज्यांनी इथल्या या व्यवस्थेचे संपूर्णरित्या फायदे मिळवलेले आहेत ते बाजूला राहतात आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधामध्ये इथं संघर्ष करण्यासाठी पेटून उठते त्यावेळेस इथलं समाजशास्त्रीय आकलन हे आपल्यासाठी उपयोगी पडत दारिद्र्याला जबाबदार असणारे घटक कोणते आहेत प्रत्येक माणसाची ओळख जी आहे आयडेंटिटी आहे ही आयडेंटिटी केवळ जातीमध्येच आहे का की डॉक्टर अमर्थ सेन सांगतात त्याप्रमाणे एका व्यक्तीला अनेक आयडेंटिटीज असतात त्याच्यातली जात ही एक आयडेंटिटी आहे आणि केवळ त्याच जात नावाच्या गोष्टीला हायलाईट करून जर बघत असू तर बाकीच्या आयडेंटिटीच काय असा हा प्रश्न आहे म्हणून मी विरुद्ध ते आम्ही विरुद्ध ते असे जे काही संघर्ष इथं घडविला जात आहे ते इतर आयडेंटिटीकडे दुर्लक्ष करून घडवल्या जात आहे त्यामुळे इथं जाती अंताचा लढा हा महत्वाचा ठरतो एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्येच याबद्दल असं सुरू झालंय की जाती व्यवस्थेत वाईट काय आहे असं म्हणणारे लोक या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात झाली आणि इथली ही इंडिजिनस व्यवस्था आहे आता जाती अंताची व्यवस्था वेगळी करण्याची जरूरत नाही जात अंत नावाची गोष्ट ही दुर्लक्ष केली तरीही चालू शकतं असं म्हणणारे लोक या ठिकाणी ज्यावेळेस सत्तास्थानी बन बसत असतात आणि जाती धर्माचे संदर्भ देऊन ते टिकून ठेवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात आणि परंपरेचा ज्यावेळेस चिकित्सा मोठ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं त्यावेळेस असं लक्षात येतं की या ठिकाणी आपणाला शोषणाची व्यवस्था ही अध्यारत करण्यात येत आहे प्रत्येक त्या व्यवस्थेमध्ये हे आपणाला लक्षात घ्यावं लागेल म्हणून एक्सक्लुजनपेक्षा एक एक्स या संकल्पनेपेक्षा एक्सक्लुजन ही संकल्पना जागतिकीकरणामध्ये मोठ्या पद्धतीने लादली जात आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पण त्याच संकल्पनेच्या आधारे विश्लेषण केलं जाते म्हणजे वंचितता ही शोषणापेक्षा अधिकची चर्चेला घेतली गेली आणि शोषण नावाची गोष्ट जे संपवणे जरुरी आहे ज्याच्यामधून वंचितता येते म्हणजे प्राथमिक संकल्पनेकडे दुर्लक्ष आणि दुय्यम संकल्पना हीच प्राथमिक संकल्पना म्हणून पुढे ज्यावेळेस येते त्यावेळेस आपणाला त्याचा पूर्णपणे विचार करावा लागतो एक्सक्लुजन मध्ये काय होतं ज्यावेळेस त्याचा इन्क्लुजन मध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस अडव्हर्स एक्सक्लुजन आणि अडव्हान्स इन्क्लुजन मिसफिट आणि अनफिट या पद्धतीचा आहे आणि त्यामुळं एक्सक्लुजन कशा पद्धतीने होतं हे बघत असताना आपणाला या दलितांचं एक्सक्लुजन हे मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस त्यांचे कोणकोणते अधिकार हे डिनाईल केले जातात ते, के जाता। ते पण पाहावे लागतात त्यामुळं जातीसाठी हा माती खाणारा जो समाज आहे या समाजाचा अभ्यास मागच्या दोनशे तीनशे वर्षापासून होत आहे जे या छाटण असतील ज्यांनी अंतर ॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मधून इथल्या लोकसंख्येचा अभ्यास केला डॉक्टर एस के सिंग आहेत की ज्यांनी इथल्या प्रत्येक जातीचा आदिवासी जमातीचा आणि अनुसूचित जातीचा डिटेल अभ्यास केलेला आहे या अभ्यासकांकडे सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस दुर्लक्ष करत आणि त्यांच्या डोक्यात असलेली क्रिमिलियर नावाची संकल्पनाच पुढे आणतं आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटतील असं त्यांना ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस ते, ते प्रश्न हे सुटत नसतात कारण की क्रिमी लेअर ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला प्रचंड अशा मर्यादा आहेत एखाद्या जातीतल्या गटालाच गटातल्या क्रिमी लेअरला जर वगळण्यात आलं तर त्याचे दुष्परिणाम काय होतात याचा पण त्यांनी कधी विचार केलेला आहे का एखाद्या जातीमध्ये क्रिमी लेअर तयार होण्यासाठी फार वेळ लागतो म्हणजे बुद्धिजीवी तयार होण्यासाठी फार वेळ लागतो हे लेअरच नेचर काय आहे हे काय अंबानी सारखे लोक तयार झालेले आहेत का या क्रि या जातीमधून कुठले उद्योगधंदे आहेत कुठले कारखाने आहेत या जातींकडे फक्त पगारी नोकरदारांवर टार्गेट करून या लोकांमध्येच आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं पगारी शिवाय उत्पन्नाची काय साधन आहे आणि त्या त्या जातीतल्या लोकांना वगळण्यासाठी आणि सामाजिक मागासले पण जोपर्यंत आहे तोपर्यंत हा जो वर्ग तयार होत आहे ज्यांना जातीतून वर्ग कन्व्हर्ट होणे म्हणजे तो जातीमुक्त होत आहे का त्याला कुठल्याही भेदभावाला सामोरे जा जात नाही अशी स्थिती आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागतो त्यामुळं ही जी क्रिमिलियर नावाची संकल्पना आहे ही क्रिमिलियर नावाची संकल्पना ही, ही, ही चुकीची आहे असं दिसून येत प्रत्येकाला ज्या वेळेस इथं वर्गामध्ये कन्व्हर्ट व्हायचं आहे परंतु जात सोडायला तयार नाही कांबळे जाधव कुलगुरु झाले तरीही त्यांना दलित म्हणून पाहिलं जातं ते मागासलेले आहेत असं म्हणूनच पाहिलं जातं त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नकार दिला जातो त्यांना बऱ्याच गोष्टींचा अक्षेस दिला जात नाही त्यावेळेस त्या प्रश्नाचं काय करायचं याबद्दल कोर्ट काय भूमिका घेणार आहे आणि त्यामुळं आज सुद्धा या जाती व्यवस्थेकडे पाहत असताना लक्षात येतं की जातीचे वर्गात रूपांतर होत आहे असं म्हणून जो मध्यम वर्ग तयार होत आहे म्हणून जे बघितलं जात आहे तर तो मध्यम वर्ग हा इतकासा काही विकसित झालेला मध्यम वर्ग नाही त्याची आर्थिक स्थिती काही इतकी मोठी नाही की जेणेकरून त्यांना वेगळं काढता येईल आणि तो तो वेगळा काढलेला ग्रुप पण फार चांगल्या पद्धतीने समाजामध्ये जीवन जगू शकेल आज देखील खेडेगावामध्ये कुठलेही वैयक्तिक भांडण सुरू झाले की त्याची परिणिती दोन जातींच्या संघर्षामध्ये होती माझं व्यक्तिगत एक अनुभव आहे की मी ज्यावेळेस मागच्या वर्षी गावाकडे गेलो आणि तिथे एका माझ्या मित्राच्या भावाने सांगितलं की तुम्ही देशभर कुठेही गेलात कुठल्याही विद्यापीठामध्ये असाल तरीही गावामध्ये आम्हाला आज पाटील म्हणतात आता याच विश्लेषण कसं करायचं त्यामुळं त्यांना मी उत्तर दिलो की तुमची जमीन जर विकायची असेल तर आम्ही दोघं जण मिळून घेऊ कारण की मला ह्युमिलिएशन नावाची गोष्ट सहन करून घ्यायची नव्हती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्युमिलिएशनला विरोध केलेला आहे आज आम्ही वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलो तरीही आमचं ह्युमिलिएशन होतं दलित मुख्यमंत्री जरी झाले तरीही त्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्युमिलिएशन केलं जातंय तर लहान पगारदार नोकरांची काय स्थिती असेल आज ज्या काही नोकरी उपलब्ध आहेत त्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरच्या आहेत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरच्या नोकऱ्या ह्या आज आहेत तर उद्या नाहीत आणि ही क्रिमिलियरच्या नावाखाली ज्यावेळेस वगळलं जाईल या लोकांना त्यावेळेस ती अवस्था त्या व्यक्तीला जी भोगावी लागेल ती फार मोठ्या प्रमाणात भोगावी लागेल दिल्लीत बसून कुठल्याही पद्धतीचे जजमेंट देणे हे त्यांच्यासाठी सुविधाजनक आहे परंतु इथल्या समाज व्यवस्थेला सामोरं जाणे या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगणे हे फार डिफिकल्ट आहे याची जाणीव या, या न्यायाधीशांना होती की नाही याची कल्पना नाही वास्तवाच्या भानापासून दूर गेलेला हा रिझल्ट वाटतो हा, हा जो काही डिशी, निकाल आहे ज्या गरिबांच्या नावाखाली हा न्यायाच्या नावाखाली हा जो डिसिजन घेण्यात आलेला आहे निकाल देण्यात आलेला आहे त्या गरिबांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवणे फार जरुरी आहे परंतु वेगवेगळ्या बजेट म्हणून मधून यांना नामशेष केलं जात दलितांसाठी असलेलं बजेट हे दुसरीकडे वगळलं जात वळवलं जात आणि त्यामुळं या दलितांच्या संदर्भामधल्या ज्या योजना आहेत त्या योजनांकडे पण लक्ष देणं जरुरी आहे असं मला वाटतं त्यामुळे दलितांचे सशक्तीकरण हे कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि त्यामध्ये आर्थिक आणि सामाजिक दरी सांधण्याचं जे आव्हान आहे त्याविषयी सुखदेव थोरात आणि निधी सरदाना निधी सदाना सभरवाल यांचं हे दलितांचे सक्षमीकरण नावाचं पुस्तक आहे यामध्ये मानव विकास ही संकल्पना त्यांनी वापरलेली आहे दारिद्र्याचे मापन कसे करायचे एखादी समाज घटक मागे आहे म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं आहे कोणत्या घटकाच्या आधारावर मागे आहे त्याची आरोग्याची स्थिती काय आहे रोजगाराची स्थिती काय आहे अनएम्प्लॉयमेंट कोणत्या पद्धतीचं आहे ते परमनंट अनएम्प्लॉयमेंट आहे टेम्पररी आहे सहा महिने आहे तीन महिने आहे या सगळ्या पद्धतीचा त्यांनी आढावा घेतला आणि वेगवेगळ्या जातींमध्ये असलेला जो काही दुरावा आहे तो कसा कमी करता येईल आणि आरक्षण हे यातला एक लहानसा भाग आहे विशेषत विकास नावाची जी आपण संकल्पना स्वीकारली एकोणीशे एक्क्याण्णवच्या नंतर इथल्या मार्गारेट थॅचर आणि रेगन आणि इतर डॉमिनंट जे काही भांडवलदार लोक होते त्या लोकांनी सांगितलं की इथल्या कल्याणकारी योजना तुम्ही माघारी घ्या आणि भांडवलशाहीचा स्वीकार करा त्यावेळेसच आम्ही तुम्हाला मदत करू आणि त्यानंतर ज्या पद्धतीने इथं कल्याणकारितेकडून भांडवलशाहीकडे जो प्रवास झाला इथल्या अर्थव्यवस्थेचा आणि त्यामुळं इथं दारिद्र्य मोठ्या पद्धतीने वाढलेला आहे याची चर्चा या जजनी केली पाहिजे होती आणि भारतीय संविधानामधून मधून जो कल्याणकारितेचा समाजवादाचा जो काही भाग आहे त्याची चर्चा इथं मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती त्या जागी आज भांडवलशाही आलेली आहे कल्याणकारिता समाजवाद या संकल्पनांच्या ऐवजी भांडवलशाही ज्या वेळेस येते आणि त्या भांडवलशाहीने जो काही कहर केलेला आहे त्याच्यामधून इथल्या जातीमध्ये जो रोष निर्माण होत आहे तो एक जात विरुद्ध दुसरी जात उभा टाकत आहे हा जातीय संघर्ष कास्ट प्राईड नावाचं एक पुस्तक आहे मित्तल यांचं त्यामध्ये शिक्षेचं प्रमाण कशा पद्धतीचं होतं वेगवेगळ्या शिक्षा एक जात दुसऱ्या जातींना कशी देत होती त्याबद्दलचं आकलन आहे जातीय जनगणनेचा पण मी अभ्यास केलेला आहे जातीचा जनगणने जनगणना न होता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने हे राबवणार आहात यांचं सेग्रिगेशन कशा पद्धतीने करणार आहात हा प्रश्न आहे अनेक प्रश्न या वर उपस्थित होत आहेत त्याची उत्तर देणे हे अपेक्षित आहे सामाजिक गतिशीलता कमी होण्यामध्ये जे प्रगती व्हायला पाहिजे होती ती प्रगती का होत नाही अर्थव्यवस्था काहीच लोकांच्या ताब्यामध्ये कशा पद्धतीने आहे फार कमी लोक मोठ्या विस्तृत जागेमध्ये राहतात आणि प्रचंड मोठा जनसमुदाय वस्त्यांमध्ये राहतो त्याचं आकलन कसं करायचं त्यामुळं ह्या वस्त्यात राहणारा समाज कोणता आहे एकोणीसशे नव्वदच्या नंतर जे काही जजमेंट झाले या संदर्भामध्ये त्याचा यांनी रिव्ह्यू कशा पद्धतीने घेतला आहे याचा पण आपल्याला विचार करावा लागणार आहे आणि या जजमेंटच्या मागे असलेली जे ग्रहित ग्रहितकं आहेत हे ग्रहितक जोपर्यंत आपण पुढे आणणार नाही आणि त्याला आपण आव्हान देणार नाही आणि डी कोड करणार नाही तोपर्यंत यांचं हे जजमेंट तसंच राहील आणि हे या जजमेंटला आव्हान देता येऊ शकतं सहजरित्या देता येऊ शकतं असं मला वाटतं कारण की याला अकॅडमिक बॅकग्राऊंड नाही असं मला वाटतं केवळ कायद्याच्या आधारावर इथल्या सामाजिक सुधारणा होऊ शकत नाही किंवा रिडिस्ट्रीब्युशन होऊ शकत नाही जस्टिसचा जो विचार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस हे सुरुवातीला पाहायला फार चांगलं वाटतं परंतु ज्या वेळेस डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसमध्ये ज्यावेळेस इथं कुणालाच न्याय मिळणार नाही अशी स्थिती निर्माण केली जात असेल तर त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणायचं का असा हा प्रश्न आहे आज ज्या पंधरा टक्के मध्ये फाईट करता आला असतं वेगवेगळ्या लोकांना ते आता मर्यादित क्षेत्रामध्ये ते फाईट करतील आणि त्यांचं क्षेत्र यायला पण किती काळ लागेल ज्यावेळेस रोस्टर सिस्टीमचा विचार केला जाईल त्यावेळेस तो बऱ्याच काळानंतर ते रोस्टर पॉइंट त्यांच्यापर्यंत पोहोचेल जवळपास दोनशे तीनशे वर्ष पण लागतात एक पोस्ट पुन्हा फिरून तिथच येण्यासाठी या सगळ्यांचा जर विचार केला तर काय दिसू शकेल त्यामुळं एका बाजूला कायद्याची व्यवस्था ही दलितांपुढे नवीन नवीन पेच निर्माण करताना दिसत आहे आणि दुसऱ्या बाजूला शासन व्यवस्थित पद्धतीने याची हाताळणी करताना दिसत नाही प्रत्येक प्रश्न असेल तो कायद्याकडे सुपूर्द केला जात आहे आणि त्याचा परिणाम असा होत आहे की तो जजमेंट द्यायला पण उशीर लावला जात आहे आणि ते केवळ तर्काच्या आधारावर जजमेंट दिले जात आहे त्यांना जर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीच वाटत असेल तर ही जग हे ऑब्जेक्टिव्हली डिफाईन करता येऊ शकत नाही इथं वस्तुनिष्ठतेला आव्हान देण्यात आलेलं आहे आज पोस्ट मॉडर्निझम नावाचा दृष्टिकोन आलेला आहे त्यामुळे जज पुढे पण आव्हाने आहेत ट्रुथ हे, हे वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येऊ शकतं आणि या सत्याला आव्हान ह्या दुसऱ्या सत्याने ज्या वेळेस दिलं जात आहे सामाजिक वास्तवतेने दिलं जाईल त्यावेळेस यांचं जे लॉजिक आहे ते लॉजिक हे डिकोड होऊ शकतं म्हणून जजच्या बुद्धिमत्तेला आव्हान देणं हे जरुरी आहे जतच्या बुद्धिमत्ता विरुद्ध सामाजिक वास्तव हे या ठिकाणची एक आजची एक परिस्थिती आहे अन्यथा एक समाज दुसऱ्याच्या जीवावर उठेल आणि एक जात दुसऱ्या जातीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचा प्रयत्न करेल महाराष्ट्रामध्ये आज आज अशा आज, अनेक प्रश्नांची चर्चा होत आहे एक एका सम, एका गटामधला व्यक्ती जात समुदाय दुसऱ्या गटात जाऊ इच्छित आहे कुणाला आरक्षण यष्टी मध्ये पाहिजे बेसलेस कुठलाही बेस, बेस नसताना ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये अशी स्थिती होती की प्रत्येक जात आम्ही कसे पुढारलेले आहोत असं ते म्हणत होते नंतरच्या कालखंडामध्ये असं झालं की आम्ही कसे मागास आहोत असं हे म्हणायला चालू झाले आणि हे असं म्हणणं हेच या ठिकाणी एक प्रश्नांकित आहे असं मला वाटत की या जागतिकीकरणामध्ये संधी साधू जातींचा जो काही प्रादुर्भाव निर्माण झाला त्याला इथले राजकीय पक्ष जबाबदार आहेत ज्यांची जितकी संख्या त्यांची तेवढी राजकीय भागीदारी इथं समतेचा विचार न्यायाचा विचार हा इथला महत्वाचा होता जाती अंताचा विचार हा इथला महत्वाचा होता संख्याचं काय घेऊन बसलेला आहे आपण समान होऊ शकत नाही का आपल्या सगळ्यांना न्याय मिळू शकत नाही का आणि आपण समतेच्या आधारावर का काय इथली समाज व्यवस्था निर्माण करू शकत नाही हा इथला सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळं जातीवर आधारित जे जे काही आपण निर्माण करू इच्छित आहोत ते कोलॅप्स होणार आहे एका बाजूला वर्गीय समाजाची आपली आपली कल्पना जी आहे ती कल्पना ही जोपर्यंत आपण जाती अंत करत नाही तोपर्यंत ती वर्गामध्ये कन्व्हर्ट होऊ शकणार नाही मार्क्स आणि आंबेडकर यांचा संदर्भ घ्यावाच लागेल ते रेलेवंट आहेत आजच्याही समाजामध्ये मार्क्स फुले आंबेडकरांनी जे काय विचारधारा या ठिकाणी दिली त्या विचारधारांच्या आधारावर इथली समाज व्यवस्थेचं डिसेक्शन करावं लागेल आणि त्याची जोपर्यंत डिसेक्शन करून रोग संपवणार नाही ऑपरेशन करणार नाही तोपर्यंत इथल्या समाज व्यवस्थेचं नाही मूल्यमापन होऊ शकणार नाही रोग निदान होऊ शकणार नाही अन्यथा आपण केवळ काहीतरी क्रिमिलियर सारखी संकल्पना एक्सक्लुजन सारखी संकल्पना पुढे घेऊन आमचं बहुआयामी पद्धतीचं शोषण आहे आमचं वंचितता ही, ही बहुआयामी आहे शोषितता आणि वंचितता शोषितता ही स्ट्रक्चरचा भाग असते आणि वंचितता ही इथल्या कार्यात्मकतेमधून आलेली भाग ब्या, आहे आणि त्यामुळं या व्यवस्थेचा स्ट्रक्चरल फंक्शनल अप्रोच मधूनच विश्लेषण होऊ शकत नाही तर इथलं फुले शाहू आंबेडकरवादी दृष्टिकोनामधून इथल्या आयडिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मधून याचं विश्लेषण करावं लागेल इथले बॅक बॅकवर्ड लोक जे आहेत आर्थिक दृष्ट्या आहे तेच जातीय दृष्टिकोनातून बॅकवर्ड कसे काय आहे इथला जो क्रिमिलेअर म्हटला जातो त्या क्रिमिलेअर मध्ये मध्यमवर्गीय किती प्रमाणात आहेत त्यांची स्थिती काय आहे केवळ खाऊन पिऊन मोकळा असलेला व्यक्ती आज त्याला पेन्शनही भेटत नाही आणि जे आमदार खासदार आहेत हे सगळे लोक आहेत ते पाच वर्षासाठी नोकरी करतात आणि तह हयात जर पेन्शन मिळवत असतील तर सामाजिक सुरक्षिततेच्या योजना ह्या लो, सगळ्या लोकांपर्यंत कशा काय जाऊ शकतील सामाजिक शास्त्राचा प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाचं बहुआयामी पद्धतीने विश्लेषण करणं जरुरी आहे कारण की रिप्रेझेंटेशनसाठी शेफकार्ड म्हणून आपण आरक्षणाकडे पाहतो ते दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून पाहत नाही आणि कोर्ट त्याकडे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम म्हणून पाहत आहे जस्टिस गवई यांनी जे काही ज्या पद्धतीने क्रिमिलियरचं समर्थन केलं त्यांनी स्पष्ट पद्धतीने भूमिका मांडायला पाहिजे की हे क्रिमिलियर कसं काय निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहेत हे पण सांगायला पाहिजे होत अर्धवट पद्धतीच्या माहिती सांगितल्यामुळं इथं मोठ्या पद्धतीने कन्फ्युजन निर्माण होत असते त्या तुलनेमध्ये त्या मॅडमनी जे जजमेंट दिलेलं आहे बेला त्रिवेदी मॅडमनी ते जजमेंट हे योग्य पद्धतीचं जजमेंट आहे राज्याचा अधिकार काय आहेत राष्ट्रपतीचे अधिकार काय आहेत संसदेचे अधिकार काय आहेत हे लक्षात घेऊन देण्यात देण्यात आलेलं जजमेंट आहे आपणाला काय वाटतं व्यक्तिगत हा भाग वेगळा झाला परंतु इथलं ऐतिहासिक बॅकग्राऊंड काय आहे इथल्या समाज व्यवस्था भांडवलशाहीशी मिळतं जुळत घेऊन इथल्या जाती व्यवस्था अद्याप ही कंटिन्यू कर केली जात आहे या जजमेंट मुळे जाती व्यवस्था आणखीही कंटिन्यू होण्याची शक्यता वाढत आहेत का कुठला राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा जजमेंट देण्यात आलेला आहे का एखाद्या उदारमत्वादी दृष्टिकोनातून जजमेंट देण्यात आलेलं आहे का असे अनेक प्रश्न या जे आपल्याला उपस्थित करावे लागतील आणि बहु मल्टी डायमेन्शनल पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीतून आपल्याला याची चिकित्सा करावी लागेल आणि समाज व्यवस्था पुढे नेण्यासाठी आपल्याला विकास नावाच्या संकल्पनेचा पण आपल्याला विचार करावा लागेल हे दारिद्र्य कुठून आलेलं आहे या दलितांमध्ये या मध्यमवर्गीयांमध्ये या बहुजनांमध्ये संपूर्ण देशामध्ये फक्त काही लोकच क्रिमिलेअर आहेत ज्यांच्याकडे कंपन्या आहेत ज्यांनी प्रचंड मोठ्या पद्धतीने करोडोंचे लोन घेतलेले आहेत जे फेडत पण नाहीत इथला समाज हा लोन काढून फ्लॅट घेऊन गाड्या घेऊन जगणारा समाज आहे तो तयात या कंपन्यांची सेवा करतो लोन फेडण्यामध्ये हे लोन नावाची गोष्ट पण या जागतिकीकरणामधून आणलेली आहे आणि तुम्ही तर म्हणत आहात की हा क्रिमी लेअर झालेला ले आहे लोन घेऊन जीवन जगणारा समाज आहे तुम्ही यांचे पॅन कार्ड तुमच्याकडेच असतात आधार कार्डची लिंक तुमच्याकडे असते तुम्ही डेटा जर घेतलात तुम्ही ज्यांना क्रिमिलियर म्हणतात कशाच्या आधारावर महिन्याच्या काठी अनेक लोकांकडे पगार पण नसतो टेम्पररी पद्धतीने जीवन जगणारे या ठिकाणचे लोक आहेत म्हणजे कुठल्याही जाती धर्मातले असो केवळ तुम्ही दलितांबद्दल बोललात परंतु तुम्ही ओव्हरऑल विकासाबद्दलची चर्चा करा इथल्या अर्थतज्ञांबरोबरची चर्चा करा विशेषतः अमरसेन यांनी ज्या पद्धतीने ग्लोरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं त्याच्यात दिलेली आकडेवारी पुन्हा मुजुमदार आणि मुझमदार यांनी दिलेली आकडेवारी पी के मुझमदार यांनी इंडियाज डेमोग्राफी चेंजिंग डेमोग्राफिक सिनारीओ इन इंडिया संपूर्ण आकडेवारी बघून मी या ठिकाणी मी म्हणत आहे की या ठिकाणची जी काही न्यायाची क्षमतेची जी काही पद्धत आहे ही पद्धत आपणाला चेंज करावी लागेल विकास नावाच्या संकल्पनेला पण आपल्याला आव्हान द्यावं लागेल आणि न्याय हा केवळ डिस्ट्रीब्युटिव्ह नाही शाहू महाराज यांनी केवळ हॉटेल टाकून त्या कांबळे नावाच्या व्यक्तीला दिले नाही तर ते स्वतः त्या ठिकाणी जात होते म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा ही पण वाढली पाहिजे आज कांबळे नावाच्या व्यक्तीने हॉस्पिटल टाकलं तर त्याचं नाव तो दुसरंच कुठलं तरी ठेवत असतो कांबळे टाकलं तर कुणी येणार नाही असं वाटत असत जोशी की कांबळे याच्यामध्ये समाजामध्ये अधिमान्यता कोणाच्या नावाला आहे समाजाची मानसिकता कशा पद्धतीने काम करते घर भाड्याने मिळते का इथले अनेक पी एस आय आहेत वेगवेगळ्या पदावर काम करणारे लोक आहेत ज्यावेळेस कांबळे म्हणून पुढे जातो त्यावेळेस ते त्यांना घर देखील दिलं जात नाही त्यामुळं तुम्ही इथल्या इथल्या इथं लावून देण्यापेक्षा संपूर्ण समाज व्यवस्थेची मानसिकता इथली समाजाची संरचना चेंज करण्यासाठी पुढाकार घ्या संपूर्ण दलित समाज तुम्हाला मानेल केवळ तिथल्या तिथं जजमेंट देऊन जर तुम्ही जर तुमचं काम उरकून घेत असाल तर त्यामधून अडचणी निर्माण होतील त्यामुळे जजमेंट देत असताना या ठिकाणचे जे काही अर्थतज्ञ आहेत त्यांनी विकासाच्या संदर्भात काय भूमिका घेतली त्याचा पण विचार करा केवळ तिथल्या तिथं किती डिव्हाइड करणार दुसरा प्रश्न मोठा तुमच्या जजमेंट समोर उभा टाकतो तो हा की तुम्हाला जर अधिक मागासांना जजमेंट द्यायचं होतं तर जाती अंतर्गत पोट जाती आहेत शहाण्णकोळी आहे कोळीला मानत नाही ब्राह्मणांमध्ये चितपावन ब्राह्मण देशस्थांना मानत नाही शिकेपीला मानत नाही मग जात विरुद्ध पोट जात प्रत्येक जातीमध्ये बॅकवर्डनेस आहे त्या पोट जातीमध्ये आता ह्या प्रश्नाला तुम्ही न्याय कसा देणार आहात का त्यासाठी आणखी पन्नास वर्ष उभा उपस्थित राहायचं इथं कोर्टाच्या दारामध्ये त्यामुळं हा जो बॅकवर्डनेसचा जो इंडेक्स आहे प्राध्यापक सतीश देशपांडे आणि योगेंद्र यादव यांनी जे एन यू च्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आंदोलन सुरू होत होती त्यावेळेस त्यांनी त्या तै ठिकाणी अधिक मागासांना संधी देण्यासाठी त्याचं प्रादेशिक मागास पण वेगवेगळ्या पद्धतीची मागासली पण पण याचा इंडेक्स तयार केला आणि त्या इंडेक्सच्या आधारावर या ठिकाणी त्यांनी जजमेंट दिलं त्या ठिकाणी त्यांनी एक धोरण ठरवलं की अधिक मागासांना अधिक गुण देऊन त्या ठिकाणी पुढे आणण्यासाठी असे वेगवेगळे प्रयोग पण करता येऊ शकतात आपापल्या यंत्रणेमध्ये ते मोठ्या यंत्रणेला मोठ्या समाज व्यवस्थेला लागू करता येतात का नाही त्याची पण आपल्याला चिकित्सा करावी लागेल आणि त्यानंतर त्याचा विचार करू लागेल एका बाजूला आरक्षण हे केवळ जातीतल्या क्रिमिलियर ज्याला आपण म्हटलं जात आहोत त्यांच्यामुळेच इथला प्रश्न अवृद्ध झालेला आहे का इथल्या शासनामधून पण झालेला आहे अधिक मागास कोण आहे तर इथला भटका विमुक्त पण अधिक मागास मध्येच येतो मी ज्यावेळेस ज्या रस्त्याने जातो त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने उभा टाकलेली आहे आणि ज्यावेळेस कोर्टाची जजमेंट पाहतो त्यावेळेस ते त्यांना क्रिमिलेअर मध्ये मी वाचत असतो त्यांना दोन हजार चार साली भटक्या विमुक्तांना क्रिमीअर लागू करण्यात आले एकोणीशे ब्याण्णव साली ओबीसी ला क्रिमिलेअर लागू करण्यात आले ज्या व्यक्तीला राहण्यासाठी घरच नाही त्याचा समावेश क्रिमिलियर मध्ये कसा काय होऊ शकतो याचं उत्तर तुमच्याकडे काय आहे असं मला वाटतं त्यामुळं जजमेंट देत असताना त्यांची आकडेवारी तुम्ही कोणती वापरलेली आहे संपूर्ण डेमोग्राफी आपल्याकडे आहे एकोणीशे एकतीस साली लास्टची जाती आधारित जनगणना झाली होती आपणाला जातीवरच जर पाहिजे असेल तर आपल्याला जातीय जनगणना का केली जात नाही के ए ये सिंग यांचे संदर्भ आपल्याकडे अवेलेबल आहेत क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अशा दोन्ही संदर्भामधून आपल्याला याचा रिसर्च करावा लागेल केवळ क्वालिटेटिव्ह ये घेता येणार नाही क्वांटिटेटिव्ह पण आपल्याला त्या संदर्भामध्ये अभ्यास करावा लागेल आणि त्या आधारावर आपल्याला जजमेंट द्यावं लागेल नाहीतरी या सगळ्या जजमेंटचा तोटा असा होईल की ओपनमध्ये त्या जागा कन्व्हर्ट केल्या जातील व्यक्ती सुटेबल नाही म्हणून सांगितला जाईल आणि त्याचा फायदा हा जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी होईल त्या ठिकाणी ही जनरल कॅटेगरी म्हणजे संपूर्णरित्या कुठलाही समाज त्या ठिकाणी अप्लाय करता येऊ शकतो ही डेफिनेशन आहे परंतु समाज व्यवस्थेमध्ये आज काय आहे जनरल कॅटेगरी म्हणजे तिथल्या त्या ओपन म्हणून ज्याला कन्सिडर केलं जा जात आहे त्या उच्च जात वर्गीयांना साठी राखीव असल्यासारख्या त्याचा वापर केला जातो ईडब्ल्यू एसचं काय आहे सुप्रीम कोर्टाची भूमिका ती कुठल्या आधारावर आहे संविधानाशी पूरक आहे का याची संविधानाने याच सुप्रीम कोर्टाने काय उत्तर दिलं त्यांनी का भूमिका घेतली नाही सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भामध्ये त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे होतं की हे कोर्टाशी ही सुप्रीम कोर्टाची भूमिका ही संविधानाशी पूरक आहे भांडवलशाहीकडे झालेला प्रवास हा संविधानाशी राज्यघटनेशी पूरक आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं बाबरी मजिदीचं प्रकरण हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं की ते पूरक आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने जजमेंट म्हणून देतो त्यावेळेस समाज हा त्याच्याकडे लक्ष लावून बसलेला असतो न्याय झाला पाहिजे आणि जर न्याय होत नसेल आणि त्या न्यायाला जर मर्यादा येत असतील तर लोकांचा विश्वास उडणार नाही अशी परिस्थिती तरी निर्माण करण्याचा कोर्टाने प्रयत्न केला पाहिजे कारण की आमच्या सगळ्यांचं लक्ष ह्या कोर्टावर आहे आमचा आधार कोर्ट आहे पत्रकारिता ही आमचा आधार आहे जनसामान्य कोणाकडे पाहत असतो आणि त्यांनी जर अन्यायकारी जर भूमिका घेतली तर ते कशी राहील कारण की कॉलेजियमची व्यवस्था करून एका जजच्या पिढ्या कितीतरी अनेक जज होत आहेत पिढ्या न पिढ्या त्याला कधी प्रश्न उपस्थित करणार आणि त्यामुळं ही जी काही पद्धत आज अवलंबली जात आहे हे वितरणाचं तत्व हे न्यायाच्या चर्चा विश्वामध्ये जरी श्रेयस वाटत असलं तरीही त्याला मर्यादा असल्याच्या दिसून येतात आणि ही मर्यादा आपणाला जोपर्यंत पार पाडता येणार नाही तोपर्यंत आपण प्रगती करू शकत नाही असं मला वाटतं कारण की या ठिकाणी द्वेषाधारित मानसिकतेवर आधारित समाज जीवन जगत आहे हे ट्रेड सायकोलॉजीचा उपयोग मोठ्या पद्धतीने केला जातो ह्युमिलिएशन केलं जात के प्रोफेसर गोपाळ गुरु यांनी ह्युमिलिएशन नावाचं पुस्तक लिहिलं त्यामध्ये त्यांनी स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे की आंध्र प्रदेशचे एक मुख्यमंत्री जे दलित होते त्यांना इतर जातीय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं ह्युमिलिएशन करत होते म्हणजे मुख्यमंत्री होऊन ही स्थिती आहे वेगवेगळ्या देवळा जाऊ जाऊ दिलं जात नाही म्हणून ज्यावेळेस यांना क्रिमिलियर म्हणून वगळलं जाईल त्यावेळेस ती जी स्थिती भयानक होईल त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल आणि हा जो विकासाचा जो काही सिद्धांत आहे जो झिरपण्याचा की वरच्या लोकांना वगळल्यानंतर खालचे लोक वर येतील लो आणखी वर येतील असे ही संकल्पना स्वीकारायची कशाला ग्लोबलायझेशनच्या संदर्भामध्ये पण ही स्वीकारण्यात आली की भांडवलशाही पाजरत जाईल इथं आर्थिक व्यवस्था आल्यानंतर इथं सगळ्यांना फायदा होईल हे ग्रहितक आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही की इथं न्याय नावाची गोष्ट अशा पद्धतीने जाईल मी अनेक वेळेला सिंधी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये जात असतो ती फक्त पिशवी घेऊन या ठिकाणी एक एक पिशवी घेऊन इथं आलेले लोक आहेत खाली हाताने आलेले लोक आहेत आज त्यांच्याकडे संसाधनं मोठ्या प्रमाणात आहेत आज आमचा मराठा समाज असेल इथला दलित समाज असेल आमची प्रगती होत नाही असं म्हणत आहे त्यावेळेस इथल्या राजकीय व्यवस्थेनी आरक्षणाच्या पलीकडले पण उपाय या ठिकाणी केले पाहिजे होते इथं पिढ्यान पिढ्या पिड़ा मध्ये जीवन जगावं लागत आहे आज ज्या पद्धतीने इथल्या गरिबांची अवस्था आहे ती काय आहे जेव्हा मी जात चोरली होती हे बाबुराव बागुलांचं पुस्तक या न्यायाधीशांना भेट दिलं पाहिजे आणि मग त्यावेळेस कळेल की इथला मागा समाज हा कशा पद्धतीने जीवन जगतो या समाजांमध्ये जोपर्यंत अंतर्गत स्पर्धा राहणार नाही तोपर्यंत प्रगती होणार नाही हा पण मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे संपूर्णरित्या ज्यावेळेस आपण या आरक्षणाच्या तुकडेकरणामधून जर इथली स्पर्धा जर नष्ट करत असू तर इथं प्रगतीसाठी आपण प्रगती मारत आहोत असा त्याचा अर्थ होत, होत नाही का महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये दिसून येतं की महार वरचेस मांग त्या काळामध्ये महार ही जी जात होती त्यांनी महार सोडली आणि बुद्धिजम मध्ये कन्व्हर्ट झाले इथल्या सगळ्या गोष्टी सोडल्या त्यांनी इथली गावकीची पद्धती सोडली बलुतेदारी पद्धती सोडली लोकांची कामं करणे सोडली त्यांनी खेड्याकडून शहराकडे चला हा नारा स्वीकारला पडेल ती काम करून त्यांनी प्रगती साधली नवीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिपाक म्हणून आज त्यांची एक सांस्कृतिक पार्श्वभूमी तयार झालेली आहे याचा अर्थ ते क्रिमिलियर मध्ये गेले असा होऊ शकत नाही म्हणून त्यांना वगळता येऊ शकत नाही त्यांनी एक नवीन पद्धतीची सांस्कृतिक अभिव्यक्ती केलेली आहे शिक्षण हेच प्रगतीचं शस्त्र आहे याचा त्यांनी वापर केला आणि संपूर्णरित्या शिक्षणावर फोकस केला भांडवलशाहीमध्ये आज शिक्षणाचं खाजगीकरण मोठ्या पद्धतीने होत आहे आणि दलितांच्या मागासपणासाठी इथली ही जी शिक्षण व्यवस्था आहे ती पण जबाबदार आहे इथल्या ज्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत ज्या भांडवल भांडवलदारांनी चालू केलेल्या आहेत त्या भांडवलदारांनी चालू केलेल्या स्कूलमध्ये लाखोंच्या फीस आहेत आणि त्यांनी इथली जिल्हा परिषद शाळा वेगवेगळ्या शासकीय शाळा मोडीत काढण्याचा चंग बांधलेला आहे कारण की कल्याणकारितेमध्ये या जिल्हा परिषदेच्या शाळा येतात आणि जोपर्यंत त्या नष्ट होणार नाहीत तोपर्यंत या, तो या भांडवलदारांना पैसा भेटणार नाही आणि या मध्यमवर्गीयांना जे उच्च जात वर्गीय मध्यम वर्ग आहे त्यांच्याबरोबर या, या जिल्हा परिषदेमध्ये शिकणारा दलित समाजातला माणूस फेस करू शकतो का म्हणून एका बाजूला दलितांना प्रश्न उपस्थित करत असताना भांडवलशाहीला प्रश्न उपस्थित केले पाहिजेत आणि त्यांनी ही जी काही गुणवत्तेचं नावाखाली जे गारुड माजवलेलं आहे त्याची पण चिकित्सा झाली पाहिजे दलितांचा माणूस कितीही गुणवत्तावान असला तरी त्याला मर्यादित पद्धतीने केलं जात दलितांची अवस्था अशी आहे की त्यांना मराठीतून शिक्षण घेतला की इंग्रजी माध्यम पुढे येतं इंग्रजीतून पुढे शिक्षण घेतल्यानंतर त्याला जपानी भाषा शिकावी लागेल जर्मनी भाषा शिकावी लागेल वेगवेगळ्या भाषा शिकल्या तरच त्याला सांस्कृतिक अधिमान्यता प्राप्त होते म्हणजे हे जे काही करायला जातात त्यावेळेस त्याच्या पुढे नवीनच पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले जातात आणि इथल्या उच्च जात वर्गीयांच झालेलं जे काही ब्राह्मणीकरण आहे या ब्राह्मणीकरणाला आपल्याला जोपर्यंत प्रश्न उपस्थित करा करता येणार नाही तोपर्यंत हे बाकीचे प्रश्न पण आपल्याला सोडवता येणार नाही म्हणून या प्रश्नाला बहुआयामी स्वरूप आहे दलितांची मागासपणाची जी काही व्याख्या केलेली आहे इंदिरा सहानी यांनी जे काही सांगितलं त्याचाही त्यांनी विचार करायला पाहिजे होता चिन्ना राव यांनी ज्या पद्धतीने विश्लेषण केलं ते पण त्यांनी पाहणं जरुरी होतं आणि सुखदेव थोरात यांचं ज्या पद्धतीचं विश्लेषण आहे तो पण संदर्भ बिंदू म्हणून आपल्याला पाहावं लागेल सामाजिक गतिशीलता सामाजिक वंचितता सापेक्ष वंचितता म्हणजे एकापेक्षा दुसरा हा मागास आहे असं म्हणणे हे इथं संपूर्ण समाजच तशा पद्धतीचा आहे सापेक्ष आहे प्रत्येक जण कुणापेक्षा ना कुणापेक्षा सापेक्ष आहे मग न्याय कसा देणार म्हणून सापेक्ष वंचितता या सिद्धांताला पण मर्यादा आहे न्यायासाठी शासनाची अधिमान्यतेची जरूरत आहे या दलितांच मागास पण इथल्या रिसोर्सेस रिडिस्ट्रीब्युशन करावे लागेल मार्क्सवादी वर्गाच्या आधारावर हे सगळं होत असल्यामुळं ते खुश असतील परंतु इथल्या संपूर्णरित्या जमिनीचं कारखान्यांचं शिक्षण व्यवसाय व्यवसायांचं ज्या संस्था ज्या आहेत त्या प्रचंड लुटारू बाजार आहेत त्याचं पण मूल्यमापन करावे लागेल तरच आपणाला इथं मुक्ती मिळू शकेल आपणाला फक्त सक्षम होऊन पण चालणार नाही तर मुक्तीच्या आप दिशेने आपणाला वाटचाल करावं लागेल आणि तेच आपणाला इथं मुक्त न्याय देऊ शकेल न्याय हा मुक्तीमध्ये आहे लिबरेशन मध्ये आहे तिथल्या तिथं आपल्याला आरक्षण घेण्यामध्ये न्याय नाही आहे आम्हाला दलितांना न्याय नको आहे दलितांना मुक्ती हवी आहे दलित चळवळ ही संपूर्णत जाती अंतावर आधारित असलेली चळवळ आहे त्याच्यातला एक फेज म्हणून आरक्षणाकडे पाहतो आणि त्याच आरक्षणावर आधारित जर प्रत्येक गोष्ट करत बसलात आणि विकासाच्या योजना जर दलितांसाठी न राबवला नाहीत तर मग इथं कोणती परिस्थिती निर्माण होईल ह्युमॅन डेव्हलपमेंट इंडेक्स पहा वेगवेगळ्या निर्देशांकांवर दलितांचं मोजमापन करा एच जीडीआय जी जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स तो काय सांगतो त्याच्यानंतर भूतानने निर्माण केलेला हॅपीनेस इंडेक्स काय आहे दलित कुठं आहेत त्या तुलनेमध्ये आणि दलितांमधल्या लोकांची तुलना उच्च जाती वर्गीयांच्या बरोबर करा दलितांमधल्याच दलितांमध्ये जर करत बसाल तर ते सापेक्ष सापेक्षित सिद्धांत हा इथं अंतर्गत संघर्षासाठी कारणीभूत ठरू शकेल परंतु त्यांना न्याय भेटणार नाही आणि त्यामुळं या संदर्भामध्ये जात निहाय जनगणना झाली पाहिजे जात हे वास्तव आहे आणि हे वास्तव आपल्याला नष्ट करणं हे जरुरी आहे तरच हे सगळ्या गोष्टी आपल्यासाठी फार उपयोगी पडू शकतील आपणाला माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर आपल्याला जाती अंतासाठीच्या योजना नियमित करावे लागतील जात टिकून ठेवणाऱ्या योजना ज्या आहेत त्या योजना बंद कराव्या लागतील असं मला वाटतं त्यामुळं दलितांच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असताना हा झिरपण्याच्या सिद्धांताला आपल्याला नकार द्यावा लागेल आपल्याला सर्वंकष पद्धतीची मुक्ती हवी आहे जी दलित पॅनथरनी सांगितलेली होती की इथला दलित हा कशा पद्धतीने जीवन जगतो त्याला काय पाहिजे हा दलितांचा जो जाहीरनामा दलित पॅनथरने पब्लिश केलेला होता त्याचं पण वाचन करा आणि त्यानंतर इथली जी समाज व्यवस्था आहे त्यामध्ये नामदेव ढसाळांनी ज्या पद्धतीने म्हटलं की एक असा काळ आला पाहिजे की आम्हाला संपूर्णरित्या समता आणि न्याय प्रस्थापित झालेला दिसला पाहिजे प्रगती फुलण्या हा साळुंके सर म्हणतात फुलण्याची आम्हाला एक वातावरण निर्माण झालं पाहिजे असं होत आहे की ते बोनसाय सारखं तिथल्या तिथं तिथल्या तिथं वाढवलं जात आहे तिथूनच फळं काढण्याचा प्रयत्न केला जात आहे होऊ द्या मोठ हे दलित समाज हा पुढे जाईल हा कोरेगाव पार्कचा एरिया चार लोक राहतात एका घरामध्ये ज्याच परिसर असतो दोन दोन एकरचा परिसर त्याच्यात त्यांचे बंगले आणि तेच त्या ते येरवाड्या भागामध्ये मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस कितीतरी लोक वाटीनं तिथून येत आहेत आणि तुम्ही त्याच्यामधल्याच वन बी एच के वाल्याला टू एस के वाल्याबरोबर संघर्ष करायला सांगत आहात आणि तुम्ही हे मोठ्या पद्धतीने जे कोरेगाव पार्कसारखे ही जे दोन दोन एकर तीन तीन एकरवर जे बंगले आहेत कारखानदारे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत आहात तर हे तुम्ही तुमची चूक होत आहे आणि रिसर्चच्या पातळीवर हे तुम्ही थांबवू शकत नाही हे स्पष्ट आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं जजमेंटला सामाजिक वास्तवाच्या आधारावर आव्हान देणं हे जरुरी वाटतं आणि तेच मला आ, या चुकीच्या पद्धतीच्या तर्कावर आधारित असलेल्या जजमेंटला सामाजिक वास्तवाने आव्हान देता येऊ शकतं एवढं मला सांगता येऊ शकेल आणि जाती व्यवस्थेबद्दल मार्स फुले आंबेडकरवाद शाहू महाराज हे रेलेवंट आहेत आज देखील रेलेवंट आहेत त्याकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही धन्यवाद